everyone to rise in the honor of national anthem व्यायामात लाभते स्वास्थ्य दीर्घायुषम बलसुखम आरोग्य परम भाग्यम स्वास्थ्य सर्वार्थ साधनम अ व्हेरी गुड इव्हनिंग टू वन अँड ऑल प्रेझेंट हिअर टुडे आय हार्दिक बागडिया अँड आय मेहक अगरवाल वेलकम यू ऑल ऑन बिहाफ ऑफ होल डॉक्टर वेंशम पायन मेमोरियल फॅमिली टू दिस मेगा हेल्थ फेस्ट द ओनली वन ऑफ इट्स काइंड आरोग्य नगरी It's our absolute pleasure to stand before you and extend a warm and heartfelt welcome on this magnanimous occasion where we celebrate the Diamond Jubilee Year of our Very Own College. Uh, now it's time we acknowledge the gracious presence of our dignitaries here today and also honour the contribution of their invaluable time and guidance. Now I request Miss Praniti Taishinde ma'am. डॉक्टर विठ्ठल लहाने सर डॉक्टर ऐतनाथ महामाले सर डॉक्टर मोहम्मद अयाज सर डॉक्टर एस बी देशमुख सर अँड डॉक्टर ऋत्विक जयकर सर टू काइंडली कम अप ऑन द स्टेज

I request Dr. Ritwik Jaikar sir, professor and head of department surgery, Dr. VMGMC Solapur to welcome our honorable chief guest, Dr. Vittal Lahane sir, plastic, cosmetic, burn and reconstructive surgeon by presenting a Tulsi as a memento of gratitude and respect. Thank you, sir. Now I would request Dr. Rithwik Jekar sir, professor and head of department surgery, Dr. V.M.G.M.C. Solapur, to welcome our honourable chief guest, Dr. Vithal Lahane, sir, plastic, cosmetic, burns and reconstructive surgeon, by presenting Atulsi as memento. now i request our respected dean sir to kindly welcome our next chief guest of tonight dr Etnath Male sir, joint director dhs by presenting atulsi as a memento of love and appreciation

आई वूड लाईक टू कॉल अपॉन मिस प्रनिती ताय शिंदे मॅम टू गाईड अस हर इन्स्पायरिंग वर्ड्स व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय डीन साहेब देशमुख जी आदरणीय लहानेजी आदरणीय जयकर जी आदरणीय अग्रजा जी आदरणीय मोहम्मद जी उपस्थित सर्व सिविलचे सर्व डॉक्टर सर्व रेसिडेंट डॉक्टर सर्व स्टूडेंट्स आ उपस्थित सर्व सीविले कर्मचारी पदाधिकारी फर्स्ट ऑफ ऑल तुम्हारा सग्ना मनापसून महति है कि इतर राज्य इतर क इतर डिस्ट्रिक्ट सोलापुर आम चे शिकायला शिकालाता सो मैं हिंदी में बात करूंगी मैं सिविल के पूरे जो स्टूडेंट विंग है या सारे रेजिडेंट डॉक्टर्स है उनकी ये संकल्पना है आरोग्य नगरी तो मैं आपका बहुत बहुत दिल से uh, आपको आपग्रॅच्युलेशन्स करती हूँ आय कॉंग्रॅच्युलेट ऑल ऑफ यू फॉर डूइंग समथिंग सो ब्युटिफुल अँड गिविंग आर सोलापूर सिटी अ न्यू आरोग्य नगरी ऐसा असं वाटतं की हे पर्मनंटली इथे असायला पाहिजे आणि इथे आल्या आल्या वायब्रेशन्स एवढे चांगले जाणवले आणि तुम्ही जे uh, आमचं स्वागत तिथे त्या ठिकाणी सगळ्या ऑर्गन्सनी केला कुठे लिव्हर दिसली कुठे किडनी आणि कुठे हार्ट आम्हाला दिसलं पण तुमच्या सगळ्यांचे मला अग्रजाताई आणि डीन सर सांगत होते की होनली सोलली सगळ्या स्टुडंट्सनी हे केलं आहे आणि एवढं मोठं हे प्रोडक्शन उभं करणं पाच दिवसासाठी इज नॉट अ जोक सो गिव युअर सेल्फ अ बिग हँड ऑल ऑफ यू आणि एकतर अभ्यास एवढा असतो आणि त्यामध्ये तुम्ही हे सगळं पुल ऑफ करता दॅट्स व्हेरी क्रेडिटेबल आणि द फ्युचर ऑफ द कंट्री इज इन सेफ हँड्स इथे येऊन असं वाटतं आणि सकाळी तुमची आय थिंक नऊ ते तीन हेल्थ कॅम्प असते आणि आय डोंट नो की कारण मला अनुभव आहे की माझ्याकडे अनेक लोक रोज येतात ॲप्लिकेशन घेऊन की कोणाचं हे ऑपरेशन आहे कोणा कानाचं ऑपरेशन आहे कोणाचं गाठीचं आहे कोणाचं ब्लड आहे लहान मुलांचे ऑपरेशन पण अफोर्डेबल नसतात ते पण सिव्हिल आज पुढे येऊन मेडिकल कॅम्प घेते खूप मोठी गोष्ट आहे पण ह्यासाठी प्रचार आणि प्रसार व्यवस्थित झाला पाहिजे कारण का आपल्या सोलापूर जिल्ह्यात खूप गरजू लोक आहेत ज्यांना फ्री अ, मेडिकल एडची गरज आहे आणि आय होप की तुम्ही त्या सगळ्या लोकांपर्यंत पोचू शकता Uh, जर ह्याचा अजूनही तुमच्याकडे बरेच दिवस आहेत जर ह्याचा प्रचार झाला नसेल ह्याचा अवेअरनेस लोकांकडे नसेल आय डोंट नो तुम्हाला प्रतिसाद किती मिळतो आहे रोज पण जर नसेल तर प्लीज करा कारण का लॉट ऑफ पीपल आर डिप्राईवड ऑफ मेडिकल एड विच इज सो एक्सपेन्सिव्ह खास करून मी uh, डॉक्टर साहेब तुम्ही कोविडच्या uh, वेळेस नव्हता इथे पण जे उत्कृष्ट काम सिव्हिल हॉस्पिटलनी केलं कोविडच्या वेळेस ते मला असं वाटतं कोणतेही प्रायव्हेट हॉस्पिटल करू नाही है शकले हे मी जाहीरपणे सांगते <laughs> आणि आज वेन आय टर्न अराऊंड आणि तुमची लाईन ऑफ ट्रीटमेंट ॲक्च्युली सोलापुरात खूप दिवस कोविड पेशंट आढळला नव्हता ज्या दिवशी कोविड पेशंट आढळला ही वॉज डे डेड ऑलरेडी इट वॉज अ डेड ही आट पास्ट अवे आणि मला मेसेज आला रात्री दोन वाजता आणि मग सगळेजणं खूप घाबरले त्या त्यावेळेस की प सोलापुरात आम्हाला वाटलेलं आम्ही एकदम फ्री ऑफ कोविड वगैरे आहोत खूप महिने आमच्याकडे खूप दिवस कोविड नव्हतं सोलापुरात पण त्याच्यानंतर ज्या पद्धतीत सिव्हिल हॉस्पिटलनी लाईन ऑफ ट्रीटमेंट वापरली विथ मिनिमल मेडिकेशन आणि मला आठवतं की पहिला जो बॅच होता पॉझिटिव्ह पेशंटच्या जेव्हा ते नेगेटिव्ह झाले त्यांना तर एवढा ट्रॉमा होता कारण का कैदी म्हणून आपण सगळ्यांना त्यावेळेस ट्रीट करायचो वेगळंच ठेवायचो त्यांना पण तो पहिला बॅच जेव्हा बाहेर पडला तेव्हा आम्ही सगळे त्यांना फेअरवेल करायला आलो आणि सिव्हिलचा स्ट्राईक रेट पण एवढा चांगला होता फेटिल्टीज खूप कमी होते सिव्हिलमध्ये आणि त्याचं महत्त्वाचं कारण हे होतं की मिनिमम मेडिकेशनमध्ये तुम्ही लोकांना ट्रीटमेंट केलं बाकी प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये धडाधड रेमडेसिवीर म्हणजे तुम्हाला माहिती आहे धडाधड प्लाझ्मा ट्रीटमेंट धराधर आयवरमेक्टेन आणि फॅबी फ्लू आणि त्या सगळ्या गोष्टी देत होते त्याच्यामुळे माझं पर्सनल ओपिनियन आहे कारण का आता डब्ल्यू एच ओनी रेमडेसिवीर त्यांच्या प्रोटोकॉल लिस्टमधून काढलं प्लाझ्मा काढलं मग माझ्या मनात एक प्रश्न पडला की तुम्ही मग लोकांच्या आयुष्याशी खेळलात का त्यावेळेस मग तेव्हा फक्त अमेरिकेने हे केलं म्हणून आपल्या देशात जबरदस्ती का केली तुम्ही आणि मला इथे सिव्हिलचं काम उल्लेखनीय वाटतं कारण का त्यांनी रेमडेसिवीर आणि ह्या सगळ्या गोष्टी खूप विचार करून म्हणजे दिल्या सगळ्यांना सरसकट देत नव्हते आय थिंक पॅरेसेटमॉल मोस्टली पॅरेसेटमॉल आणि काही ठिकाणी स्टेरॉईड आणि नेब्युलायझेशन ओरल स्टेरॉईड्सनी त्या ठिकाणी कोविड पेशंट्सना बरं केलं जी आज लाईन ऑफ ट्रीटमेंट आहे सो so, खरंच सिव्हिलनी खूप उत्कृष्ट काम केलं आणि त्याच्यानंतर लोकांचा विश्वास वाढला अजूनही माझ्याकडे जे कोण येतं uh, असे आहेत काही जण जे म्हणतात मी त्यांना म्हणते की सिव्हिल हॉस्पिटलमध्ये फ्री आपण करूयात ऑपरेशन तर ते म्हणाले नाही सिव्हिलला जायला भीती वाटते एकेकाळी एक ती भीती जास्त होती आता त्याचं प्रमाण कमी झालं आहे सो so, ही खूप चांगली गोष्ट आहे तुमच्या सगळ्यांसाठी आणि ऑफकोर्स काही काही गोष्टींमध्ये आपल्याला इम्प्रूवमेंट करावं लागतं साहेबांनी ह्या हॉस्पिटलला बरंच काही केलं आहे ह्या हॉस्पिटलसाठी अजूनही आपण खूप प्रयत्न करतो आहे परवाच तुमची सी टी स्कॅन मशीन बंद आहे त्यासाठी आम्ही अश्विनी जोशी ज्या तुमच्या मेडिकल सेक्रेटरी आहेत त्यांना भेटलो तर त्यांनी आम्हाला शब्द दिला की येणाऱ्या चार पाच महिन्यात आपले सी टी स्कॅन मशीन आपल्याला मिळेल जे काही सिव्हिलला मशिनरी असेल इक्विपमेंट असेल जा काही अडथळे असतील तर आम्ही सगळे तुमच्यासोबत हो। आहोत कारण का तुम्ही एवढं उत्कृष्ट काम करत आहात सगळेजण ॲज अ टीम सिव्हिलचे सगळे रेसिडेंट डॉक्टर स्टुडंट्स स्टाफ खूप चांगलं काम करत आहात इन्स्पाइट ऑफ uh, काही चॅलेंजेस आहेत मला माहिती आहे की प्रायव्हेट हॉस्पिटलपेक्षा जास्त चॅलेंजेस गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये असतात पण त्या हर्डल्सला क्रॉस करून तुम्ही लोकांना शेवटी एवढं चांगलं काम कर uh, ट्रीटमेंट uh, देत आहात लोकांची सेवा करत आहात आणि दॅट इज ऑलमोस्ट क्लोज टू गॉडलीनेस म्हणजे लोक डॉक्टर्सकडे एक देव म्हणूनच बघत असतात आणि ते तुम्ही कुठेतरी ते साध्य करता कारण का ज्या पद्धतीत तुम्ही त्यांना अटेन्शन देता काउन्सिलिंग देता सो ती खूप उत्कृष्ट गोष्ट आहे आणि आज आरोग्य नगरी एक खूप चांगला असा प्रकल्प प्रोडक्शन मला असं वाटतं हे दर वर्षी ॲन्युअली व्हायला हो पाहिजे हे एवढं चांगलं आहे आणि काही हे करण्यास आमच्याकडून काही मदत लागली किंवा लोकांपर्यंत पोचण्यास लोकांना ह्या ठिकाणी आणण्यास लोकांपर्यंत अवेअरनेस करण्यास काही मदत लागली तर शंभर टक्के आम्ही करू कारण का वीस तारखेपर्यंत आहे सो so, सगळ्यांना पुन्हा एकदा कॉंग्रॅच्युलेशन्स आणि आम्हाला ह्या सुंदर अशा कार्यक्रमासाठी बोलवल्याबद्दल सगळ्या स्टुडंट्सना कारण का दोन महिन्यापासून तुमची तयारी दोन नाही आय थिंक त्याच्यापेक्षा जास्त तुमची तयारी चालली आहे तर आता तुम्हाला त्याचे फ्रूट्स दिसून येत त्याबद्दल मनात शंका नाही पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना मनापासून कॉंग्रॅच्युलेशन ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर तुमच्या हातून अनेक लाईव्ज सेव्ह होऊ अशी मी प्रार्थना करते कमीत कमी मेडिकेशनमध्ये लोकांना बरं कसं करायचं यावर भर द्या मी स्वतः त्यावर भर देते आणि आय थिंक डॉक्टर डॉक्टर्स आहेत म्हणून ओव्हर मेडिकेट केलं पाहिजे असं नाही आहे आय थिंक डॉक्टर्स आहात म्हणून कमीत कमी मेडिकेशन करून मेंटली धीर देणं हे तुमचं काम आहे मला माहिती आहे की असं बोललं जातं की डॉक्टर्स आहेत तर इम्युनिटीला डिस्काउंट करतील पण मला असं वाटतं खरे डॉक्टर्स ते असतात जे इम्युनिटी इज ऑल्सो अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट थिंग आणि इम्युनिटी तुम्ही कसं बिल्ड करू शकता म्हणजे तुम्ही इन्फेक्शन्स ना रिझिस्ट करू शकता ह्याच्यावर पण भर देणं खूप महत्त्वाचं आहे आणि तो तो ही इज द द रिअल डॉक्टर असं मला वाटतं मी जाता जाता एक उदाहरण देते डॉक्टर उडवाड्या ब्रिज कँडीचे मेन आहेत डॉ डॉक्टर फारुख उडवाडिया हिज अ पल्मनॉलॉजिस्ट चेस्ट फिजिशियन आणि ऑफकोर्स आता ते रिटायर झालेत त्यांचा मुलगा सगळं बघतो पण त्यांचा मला एवढा मी स्वतः त्यांना बघितलं पेशंट्स ट्रीट करताना त्यांनी क्वचित टेथिस्कोप पण लावला आहे कोणाला इज अ पल्मनॉलॉजिस्ट पण ते बघतात ते फक्त पल्स बघतात ते त्या व्यक्तीचं ब्रीदिंग बघतात आणि ते म्हणतात की यू डोंट नीड ट्रीटमेंट यू जस्ट हॅव टू ब्रीद राईट एवढंच ते कधी कधी म्हणजे एका पेशंटला असं म्हणाले काही मेडिक खूप कमी मेडिकेशन देतात अफकोर्स डॉक्टर सारखे जे आहेत आय फील आर गॉड सेंट म्हणे म्हणजे असे डॉक्टर्स खूप कमी असतात पण आय थिंक ही इज अ लिव्हिंग एक्झाम्पल आणि आय थिंक त्यांनी बुक पण लिहिलं आहे इज टच का असं काहीतरी बुक लिहिलं आहे ते, ते सगळेजण वाचा की की पेशंटला बघूनच किंवा त्याचा हावभाव बघून त्यांचा चेहरा बघून पण तुम्ही ट्रीटमेंट प्रिस्क्राईब करू शकता त्या लेव्हलला तुम्ही पोचायचा सगळेजण प्रयत्न करा फक्त डोंट ऑलवेज गो बाय द बुक एवढीच मी तुम्हाला विनंती करते लुक ॲट द पेशंट लुक ॲट द पर्सन इन द पेशंट आणि चेहऱ्याकडे बघून तुम्ही कसं रीड करू शकता एलमेंट त्यावर पण तुम्ही भर द्या एवढीच तुम्हाला विनंती करते आणि जास्त बोलली असेल तर माफी मागते पण आय थिंक दॅट इज द वे फॉरवर्ड लोक ब्लाइंडली डॉक्टर्सना फॉलो करतात त्याचा ॲडव्हान्टेज पण आपण कधी घेऊ नये एवढीच विनंती करते आणि पुन्हा एकदा सगळ्यांना मी कॉंग्रॅच्युलेशन्स करते अँड यू पुल्ड ऑफ पुल्ड ऑफ समथिंग दॅट इज इम्पॉसिबल सो ऑल द बेस्ट आणि कॉंग्रॅच्युलेशन्स अँड ऑल द व्हेरी वेरी बेस्ट फॉर युअर फ्युचर थँक्यू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू सो मच मॅम फॉर सीओर सच ए इन्स्पायरिंग वर्ड्स ड्यू टू लॅक ऑफ टाईम ताई शिंदे मॅम हॅज टू लिव्ह

थँक्यू त्याशिवाय मला मजा नसते आली आदरणीय व्यासपीठ आणि आदरणीय आपण सर्वजण व्ही एम मेडिकल कॉलेज आणि आजची ही आरोग्यनगरी आणि त्या आरोग्यनगरीमध्ये संध्याकाळच्या प्रोग्राममध्ये मी तुमच्यासमोर उभा आहे ॲक्च्युली मला जे सांगण्यात आलं होतं की साधारणपणे जनरल पब्लिक असेल असं काहीतरी बोला मी कुठलंही भाषण करण्याला जाण्याच्या अगोदर गाडीमध्ये डोळे बंद करून बसतो काय बोलायचं ठरवतो मी साधारणपणे जनरल पब्लिकसाठी काहीतरी बोलायचा प्लॅन केला होता माझ्याकडे फक्त बारा मिनटं आहेत मी अकराच मिनटे बोलणार आहे मी आठ वाजता पळून जाणार आहे म्हणजे पळून जाणार आहे त्यानंतर माझी बायको मला घरात घेत नाही हे सगळ्या जगाला अगदी प्रामाणिकपणे सांगतो ही सगळी मंडळीची मी आमच्याशी बोलून झालं आहे देशमुख सर इथं असल्यामुळे मी ते आलो आहे हे मी आत्ताच काही मुलांना काही वेळापूर्वी बोललो फक्त तुम्हाला मी तीन कामाचं सांगणार आहे बारकाईनं ऐका माझ्याकडे बघा इकडे इकडे अजिबात बघू नका पहिली गोष्ट आहे पहिली गोष्ट आहे बारकाईनं बघा स्वच्छता बघा कितीतरी आजारच ह्या जगातले कितीतरी आजार आहेत फक्त स्वच्छतेमुळे हँडवॉश नावाचं एक टेक्निक हँडवॉश याच्यावरती आपण कितीतरी इन्फेक्शन टाळू शकतो असं बोललं जातं म्हणून पहिला शब्द आहे जे मी आज तुम्हाला सांगणार आहे मोजून तीन शब्द सांगणार आहे पहिला शब्द आहे स्वच्छता तुम्हाला सांगतो माझा एक प्रसंग सांगतो मी बऱ्याच वेळा मी आता बोलता बोलता बोलून गेलो की मी प्रदेशात खूप वेळा जातो आमचं स्वित्झर्लंड हे डेस्टिनेशन आहे मला फार आवडतं मी अकरा वेळा त्या देशात गेलो आहे आणि एकदा तिथे गेलो होतो तिथं एक इंटरलाकन नावाचं गाव आहे छोटंसं गाव आहे पण खूप तिथे भारतीय भरपूर असतात त्या इंटरलाकन गावामध्ये भारतीय जास्त असतात स्वित्झर्लंडच्या लोकांपेक्षा मग तिथे एक छोटंसं मस्त बघित अशी नदी आहे छान रिवर आहे आणि मग बाजूला एक छोटंसं गार्डन आहे लेक आहे मी संध्याकाळी तिथे गेलो होतो आणि पुढे मला फ्लाईटला जायचं होतं तर मी तिथे गेलो ना तर बरेचसे भारतीय बसले मी सगळ्यांनाच मी जरा असा माणूस आहे कुणाला पण हलो कुणाला पण हाय करत राहतो एक असे भारतीय कपल बसले होते तिथे ते आईस्क्रीम खात होते आईस्क्रीम खात होते आईस्क्रीम खाऊन झालं त्याच्या हातामध्ये त्या आईस्क्रीमचं रॅपर होतं रॅपर तर ते रॅपर त्यांनी आईस्क्रीम खाऊन झाल्यानंतर तिथं प्रत्येक ठिकाणी जिथं कुठे बसायची सोय असते ना तिथे एक कचरा कुंडी असते हे तिथलं वैशिष्ट्य आहे पण तिथं कचरा कुंडी जरा थोडीशी बाजला होती ह्या माणसाला कंटाळा होता मग त्यांनी ते कचरा ते रॅपर खाल म्हणजे आईस्क्रीम खाऊन झाल्यास ते रॅपर हातात घेतलं मी बघत होतो पुन्हा त्यांनी क्षत ठेवलं आणि मग ते कचरा कुं जेव्हा किंवा आम्हाला आम्ही सगळेच उठलो निघालो तर कचराकुंडीजवळ गेला आणि ती रापडत टाकलं मला इतकं सुंदर वाटलं कारण तिथं एकही कुठं कचरा झालेला नव्हता मग असंच मी म्हणलं ना मी तिथून स्वित्झर्लंडमधनं बा इंडियामध्ये देशात पोहोचला होता स्वित्झर्लंडमधून जेव्हा इंडियात आपण येतो तर त्या फ्लाईटमध्ये साधारणपणे नाईंटी पर्सेंट इंडियन असतात मग ते आपल्या इमिग्रेशनच्या लाईन व टाकलो आम्ही इमिग्रेशनच्या लाईनला टाकलो तर जे कोणी आले होते इमिग्रेशनसाठी सगळेच इंडियन बाहेरचे लोक पण होते पण ते नाईंटी पर्सेंट इंडियन होते लाईन लावं टाकलो मी तेच इंडियन जे स्वित्झर्लंडमध्ये मला होत होते जे रॅपर खिशामध्ये टाकून कचराकुंडीपर्यंत जाऊन कचराकुंडीत टाकलेले आहे माणसं तिथं बा टाकलं होतं त्या कुठं इमिग्रेशनच्या लाईनला पाणी पॅचन बॉटल खाली टाकायचे पाणी पॅचन बॉटल खाली टाकायचे ते चिठ्ठ्या आपले तिकीटं सगळे तिथं कचरा करत होते मला कळता कळ ना नेमकं काय झालं हाच माणूस तिथे होता स्वित्झर्लंडमध्ये साधं रॅपर क्षेत ठेवलं नंतर टाकलं इतालाच काय भरघट झाली व असं काय घडलं इथं आल्यानंतर नेमकं काय नेमकं काय आहे बघा आपण नेहमी विचार करायचा करा ना फक्त तिथं दंड लागतो म्हणून ते रॅपर टाकायचं नाही मग आपल्या देशामध्ये दंड लागत नाही म्हणून काय पण करायचं नाही ना हा आपला देश आहे आपली माणसं आहेत आपल्यासाठी हे सगळं करायचं आहे ही सवय लावून घ्यायची आहे आणि त्याला म्हणायचं स्वच्छता कळतं मी काय म्हणलं तर तिथेच मी असं भटकत होतो भटकत होतो एक तिथे डॉग भरपूर असतात एक लेडी डॉगला घेऊन आली होतीचा पाळणं पाळीव डॉग होता आणि तिथं जंगल साधा असं गवत 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 आलेलं होतं पूर्णपणे असं आणि त्या गवतामध्ये तो डॉग गेला हां आणि त्यांनी सी केली ओके <laughs> okay, पॉटी केली केली ना तर मी आपलं ओके असं बघत होतो त्या लेडीनं काय केलं एक कॅरी एक कॅरीबॅग काढली काळ्या रंगाची उलटी घातली हातामध्ये त्यांनी ती पॉटी केली होती ती उचलली हातात अशी ही केली आणि नेऊन ते कचराकुंडी जिथं तिथं ती टाकाय ती टाकली मला वाटत होतं असं कसं होऊ शकतं म्हणजे आपल्याकडे तर उलटा विषय सगळा म्हणजे मला म्हणजे म्हणजे मला मला प्रश्न पडला आप असं आपल्याकडे व्हायला काय हरकत आहे काय हरकत आहे का नाही म्हणून दुसऱ्या नंबरची गोष्ट आहे ती सवय पहिला काय सांगितलं मी स्वच्छता ही आपल्या म पेशी पेशीमध्ये गेली पाहिजे इट इज नॉट की कोणीतरी बघतं इट इज नॉट समथिंग अ रूल असं असायचं काहीच कारण नाही आहे इट इज समथिंग इट इज नीड फॉर द डे इट इज नीड फॉर द मी नीड फॉर द माय फ्युचर नीड फॉर द फॅमिली नीड फॉर द कंट्री हा काय विचार नाही करायचा हे आपल्या आपलीली गरज आहे असं समजून स्वच्छता ही आपण पाळली पाहिजे आणि त्यासाठी लागणाऱ्या गोष्टी मी कसं टाकल्यानं काय होणार आहे नाही 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 मी टाकल्यानं काय होणार नाही कोणीतरी बघा नेहमी असं आपण म्हणतो ना नेहमी असं काय म्हणतो आपण हां काय म्हणतो हे खराब आहे ते खराब आहे ते खराब आहे ते खराब आहे ते खराब आहे पिक्चर आपलं एखादा नेहमी बघ टी मी न्यूज बघत नाही पण जेव्हा बघतो डोकं फुडून घ्यावं असं लागतं पेपर वाचत नाही पण जेव्हा वाचतो ते वाटतं की बापरे सगळ्या जगात एवढं वाईटच का घडायला लागलं देर इज नथिंग गुड पण तुम्हाला सांगू का मी तुम्हाला सांगू का मी असं कोणीतरी नावक मंद्रा तरी ठेवण्यापेक्षा है ह्यानं चांगलं हे करायला पाहिजे त्यानं ते करायला पाहिजे ह्यानं असं केलं नाही असं म्हणण्यापेक्षा ना आपण का नाही सुरू करायचं आपल्यापासून एक चांगली गोष्ट सुरू करा करा सुरू बघा तर स्टार्ट विथ यू समबट विल फॉलो यू तुम्ही एखादी गोष्ट चांगली सुरू केली दुसरा माणूस म्हणेल की आणि चांगलं सुरू केलंय म्हणजे हा माणूस चांगला आहे सज्ज नाही आपण पण करू आपल्या कोतेप्रमाणे दुसरं एक पंथी आपण लावू एक पंथी दोन पंथी लावत लावत आपल्या कोतीप्रमाणे जर लावल्या तर सगळा अंधार निघून जाईल आणि उजळ होईल अवघड आहे का हे हे अवघड नाही पण अशी स्वच्छतेची सवय लावा पहिला शब्द सांगितला स्वच्छता तुम्ही डॉक्टर आहात हे तुमच्या अंगात तर आलंच पाहिजे पण तुमच्या परिसरातल्या प्रत्येक माणसाच्या अंगात कसं जाईल हे तुम्ही पाहिलं पाहिजे नंबर वन नंबर टू याची सवय लावून घ्या स्वच्छतेची सवय लावा मी म्हणालो की त्या लेडीनं ती पॉट्याच्या हाताने पकडली त्यात अवघड काहीच नाही आहे काहीच नाही तुम्हाला सांगतो मी 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 काहीच खात नाही म्हणजे काहीच खात नाही म्हणजे मी पित नाही कोणीच पिऊ नये ओके मी आपला विठ्ठल नाव असल्यामुळे सुद्धा शाकाहारी माणूस आहे पण मला ना मला इलायची खा असं मला सांगितलं जातं मी भाषण करतो मी बोलतो मी दररोज दीडशे पेशंट तपासतो विषय जरा वेगळा आहे माझा पण मला असं ना ते सलायवेशन व्हावं मेडिकल टर्ममध्ये तोंडाला लाळ यावी म्हणून मला एक जणांनी सांगितलं की तू बोलण्याच्या अगोदर एक लव एक इलायची खात जा तुम्हाला सांगतो मी आता बारकाईनं बघा मी काय म्हणतो ते जर मी इलायची खाल्ली तर हे बघा दिसतं का तुम्हाला हे त्याचं रॅपर आहे म्हणजे हे त्याचं वरचं इलायचं कवर आहे दिसतंय कोणाला हे कवर आहे कव्हर हे मी क्षत ठेवतो पण कुठं टाकत नाही कुठेच नाही किती मोठं आहे हे एकदाही माझ्या आयुष्यामध्ये मा मी खाल्लेल्या इलायचीचं कवर रस्त्यात नाही टाकलं कधीच नाही टाकलं काय अडचण का वाय वॉट इज रॉंग इन दॅट ह्या सवयीचा भाग आहे ही सवय लावून घ्या काय मोठी गोष्ट नाही आहे आपल्याकडनं कसा कचरा होणार नाही हे जर आपण बघितलं तर दुर्गंधी येणार नाही इन्फेक्शन होणार नाही आणि आजारी कोणीच पडणार नाही कारण इन्फेक्शियस डिसीज हे खूप जास्त आहेत बाकी सगळ्यापेक्षा म्हणून पहिली गोष्ट तुम्हाला सांगितली मी नंबर वन स्वच्छता ठेवा नंबर टू स्वच्छतेची सवय लावून घ्या दुसरी गोष्ट आहे ना सवय आणखी एक गोष्टीची लावा तंबाखू खायची नाही तंबाखू सवय लागली म्हणे दारू प्यायची नाही दारू सवय लागली म्हणे मला काय म्हणायचं सवय कशी लागते मला बरेच लोकं सांगतात संगतीनं सवय लागली साहेब आमचा मुलगा खूप चांगला होता आमचा नवरा खूप चांगला होता आमचं हे सगळं चांगलं होतं दुसऱ्याच्या सवयीनं खराब झालं मला काय म्हणायचं जगामध्ये चांगले पण लोक आहेत की नाही मग त्यांच्यासोबत का नाही गेला हा जो पितो त्याच्यासोबतच का गेला सांगा मला का गेला कारण तो खराब होता म्हणून गेला हो तो जर चांगला असता तो चांगल्याकडे गेला असता त्याला सवय लागली नसती त्याच्यामुळे उगीच्या उगी लोकाला दोष देऊ नका संगतीनं काहीही घडत नसतं संगतीनं आपण चांगले पण माणसं घडू शकतो आम्ही पण पार्ट्या करतो आम्ही दारू पित नाही पण आम्ही आईस्क्रीम खाऊन दारू पिल्यासारखं बोलतो काय फरक बोलायचंच आहे ना बोला ना मग कोण नाही म्हण तुम्हाला डोईट आम्ही पण पार्ट्या करतो प्रचंड पार्ट्या करतो आमच्याकडे आईस्क्रीमच्या पार्ट्या होतात आम्ही किलो किलो आईस्क्रीम खातो खा ना आणि पळा रन करा बिझी काय फरक पडतो मला पॉईंट तुम्हाला सांगायचा आहे बघा दारुण वाईट काहीतरी घडतं मी एम एस जनरल सर्जरी करत होतो सरां मी सरांचा विद्यार्थी आहे देशमुख सरांचा आणि माझ्याकडे एक पेशंट होता त्याला एवढी ढिरी आली होती म्हणजे जा असायची झालं होतं एवढं मोठंच्या मोठं मला प्रश्न पडला मला ती केस घ्यायची होती मला ती केस एम एस सर्जरी करताना केस घ्यायची होती माझे बॉस डॉक्टर कुमार सर होते आणि एकदम कडक बॉस होता माझा मग प्रश्न विचारणार म्हणून मी केस घ्यायला गेलो मला प्रश्न पडला त्याला आसायटीस कशामुळे झालं होतं दारू पिऊन दारू पिऊन झालं होतं म्हणजे आता काही दिवसाने मरणार होता काही दिवसांनी हा मरणार होता मला प्रश्न पडला की हा माणूस मरणार आहे काही दिवसांनी एवढी दारू घेणं का पिली असेल मला पडलेला प्रश्न एवढी दारू का पिली असेल मग आता मला शेवटचा प्रश्न माझा होता केस झाल्यानंतर दारू कशी लागते म्हण का मग बघा ते आता माझी भानगड अशी आहे की मला मला माहितच नाही ना दारू कशी लागते तर आता मला प्रश्न पडला बघा कुठली पण गोष्ट माणूस का करतो काहीतरी चांगलं लागत असेल तर करतो चव असेल तर खातो आपण पण घरामध्ये आज काय बनवलंय चवीचं आहे का असं विचारतो की नाही मेसमध्ये पण विचारतो की नाही मग आता काहीतरी चांगलं असेल तर माणूस रिपीट रिपीट खाईल की हो मला प्रश्न पडला त्या माणसाला विचारला होता माझ्याकडे बघा मामा दारू कशी लागते हो आता जरा माझ्याकडे बघा सगळेजण त्यानं असं तोंड केलं ना एवढं वाईट तोंड केलं साहेब कडूच झर लागते मला पप्पू मला तर कडू झर लागली हा कापीत असेल मला पॉईंट हा सांगायचा आहे की ज्या गोष्टीनं नुकसान होतं ते करू नका त्याने सवय लागते डिपेंडन्स वाढतो हां गुटक्यानं कॅन्सर होतो म्हणजे होतो गॅरंटीनं शंभर टक्के होतो तंबाखूनं कॅन्सर होतं म्हणजे होतो सिगरेटने काहीतरी घडतं म्हणजे घडतं हे जर माहीत आहे बघा देर आर फ्यू थिंग्स ज्या की आपण टाळू शकत नाही पण ज्या गोष्टी टाळू शकतो त्या काय नाही करायच्या मला पडलेला एक छोटा प्रश्न आहे दारू नाही पिल्यास काय घडतं विठ्ठल राहण्याचं काय झालं ते एकदा पण दारू नाही पिली चोपन्न वर्षाचा म्हातारा झालो काय अडचण झाली हो काहीच नाही झाली असं काय घडत असतं हां तंबाखू नाही खाली काय घडतं काय कायच घडत नाही आहे उलट चांगलं असं लागतं ओके तुम्ही बोलताना चालताना तुमच्या वेगळी शक्ती आहे ती वेगळी तोरा वाटत होत मस्त वाटायला लागतं म्हणजे ज्या गोष्टी तुम्ही शंभर टक्के टाळू शकता ज्या गोष्टी शंभर टक्के हानिकारक आहेत त्यांची सवय लागलीच नाही पाहिजे हे बॉन्ड पेपर लिहून ठेवा मुलांना तुम्हाला नाही तुम्ही कुणाला लॉकबंद नाही दिले पाहिजे माझं दररोजचं काम आहे दररोजचं माझं काम आहे की मी दररोज कमीत कमी दोन तरी माझे सवय सोडतो दररोज गेली तेवीस वर्ष झालं आणि जर मी रेकॉर्ड ठेवले रेकॉर्ड तीन हजार लोक झालेत आता त्याचं रेकॉर्ड ठेवलं आहे मी ओके okay, आणि आय डू दॅट मला छान वाटायला लागतं म्हणून मी पहिला पॉईंट सांगितला पहिला पॉईंट सांगितला की स्वच्छता ठेवा दुसरा पॉईंट सांगितला सवय चांगल्या सवय पण लावा ना काय अडचण आहे अभ्यास करायची चांगली सवय काम करायची चांगली सवय कष्ट करायची चांगली सवय आजकाल लोकांना वाटतं कष्ट करूनही सगळंच मिळावं असं नाही हे चुकीचं आहे कष्टाने जे मिळतं ते हो, चिरकाळ टिकतं मी खूप वेळा सांगत असतो ज्या गोष्टी इमानदारीनं प्रामाणिकप्रमाणाने कष्टाने मिळतात त्या चिरकाळ टिकतात बाकी काही टिकत नाही त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये कष्टानेच मिळवा बाकी काहीच मिळवू नका मी तुम्हाला बॉन्ड पेपर लिहून देतो ते तुम्ही आयुष्यभर असं अगदी छातीत ठोकूनपणे सांगू शकता माझं आहे डोएट पहिला शब्द सांगितला मी सवय स्वच्छता दुसरा सवय तिसरा आहे ना समर्पण दॅट्स ऑल हे माझं भाषणात शेवट आहे समर्पण समर्पण म्हणजे कसं समर्पण म्हणजे कसं झोकून द्यायचं असतं झोकून द्यायचं असतं आपण पण काहीतरी लागतो समजून घ्यायचं असतं तुम्हाला सांगतो मी अकरावीला होतो अकरावीला मला एक गुरुजी भेटले हरिचंद्र सूर्यवंशीचं नाव हरिश्चंद्र सूर्यवंशीचं नाव आर्य समाजाचा अभ्यास करायचे गाड्या अभ्यासक होते साठ वर्ष वय होतं मी अकरावीला होतो त्यांच्या हातात एक लिस्ट होती लिस्ट कुणाच लिस्ट होती शाहू कॉलेजमध्ये मी लातूरमध्ये होतो त्यांची लिस्ट होती की या कॉलेजमध्ये कोण कोण मिरिट विद्यार्थी दहावीच्या आहेत त्या मिरिटमध्ये मी पण होतो त्या मिरीट विद्यार्थ्याची यादी होती त्याच्यावरती प्रिन्सिपल सरांची सही होती अनिरुद्ध जाधव सर प्रिन्सिपल त्यांची सही होती काय सही होती की हे तुम्हाला भेटायला येतील त्यांना तुम्ही भेटा असं ते लिहिलं होतं ते घेऊन आले चिठ्ठी आमच्याकडे तेव्हा काय मोबाईल वगैरे काहीच नाही ही गोष्ट आहे एकोणीसशे सत्त्याऐंशीची ओके आणि घेऊन आले माझ्याकडे माझा मी बसलो विठ्ठल तूच का राजाराम तूच का म्हणलं हो सर बसा म्हणतं ते दाढीवाला माणूस पांढरी दाडी सगळे ते भगवे कपडे आम्ही घाबरलो काय घेऊन काय नाही काय त्या म्हणून मग ते बसले मांडी घालून आम्ही मांडी घालून बसलो ते म्हणे बघा पर इमानदारीनं कष्टाने जे मिळतं ते प्रमाण जे मिळतं ते चिरकाळ टिकतो दंड बड करा व्यायाम करा शरीर प्रकृती जपा देशा चांगल्या देशाचे नागरिक व्हा अकरावीच्या पोरांना हे काय करतोय अरे यार आम्ही परेशान झालो मला आम्हाला अभ्यास करायचा आहे तुम्ही जा नाही नाही हे ऐकायचं म्हणे माझं ते घरी गेले पुन्हा पुन्हा दोन महिने पत्र आलं दंड बडका इमानदारी प्रमाणिकपणा कष्ट आता काय करा अकरावीला भेटायला लागले बारावीला भेट बारावीला आल्यानंतर तर आम्हाला अभ्यासाचा वेळ असायचा पळून कुठून जायचं बघायचं पण ते द्या धिप्पाड माणूस नाहीत नाही पडायची गुण हाताला समोर बसवायचे तेच सांगायचे अकरावी बारावी नंतर नंबर लागला काय मेडिकल कॉलेजमध्ये मेडिकल कॉलेजमध्ये गेलो दीड वर्षे गुरुजी आले नाहीत आम्ही खुश होतो दीड वर्षांनी घरी गेलो मी डॉक्टर पद्मश्री डॉक्टर तातारा राहण्याचा छोटा भाऊ आहे त्यांच्या घरात राहायचो मी एमबीएस असताना घरी गेलो एक दिवशी दादा एका खुर्शीत बसले होते आणि गुरुजी एका दुसऱ्या खुर्शी बसले होते बाप्पा म्हणलं ही खुर्ची ते कसं आले असतील आता ते गुरुजी आलेले मग आता काय करू म्हणून मी दादांच्या पाय पडलो गुरुजीच्या पाया पडलो आणि निघालो विठ्ठल कुठे चाललास आता कुठे चाललो तुमच्यापासून दूर चाललो <laughs> इकडे आता मेडिकल आहेस कष्ट करायचे इमानदारीने कष्ट करायचे इमानदारी प्रामाणिकपणा कष्ट कुठली सवय नाही लागली पाहिजे कळलं का तुला मी काय सांगतो ते दंड बैठका व्यायाम शरीर प्रकडचा पाहिजे हो गुरुजी हो गुरुजी हो दादासमोर बसले होते काय येत नव्हतं हो, हो हो म्हणून पळून गेलो गुरुजीचा पुन्हा महिन्या महिने येणं सुरूच हेच सांगायचा गुरुजी मला हे बी एस झालं एम एस जनरल सर्जरी औरंगाबादला गेलो औरंगाबादमध्ये एम एस करत असताना सेकंड इयरमध्ये माझं लग्न झालं गुरुजी आले नव्हते लग्न झाल्यानंतर एक दिवशी मी घरी गेलो छोटं क्वार्टर होतो आमचं वन बी एच केचं गव्हर्मेंटच मिळालेलं घरी गेलो तर माझ्या बायकोला माट बसवलं बसवलंय गुरुजी समोर बसलेत आणि इमानदारी प्रामाणिकपणा कष्ट दंड भटक अरे ररर गुरुजी म्हणलं अरे माझ्यापर्यंत ठीक आहे यार आता बायकोला तरी सोडा माझ्या ते गुरुजीचं काय सोडणं होईना तुम्हाला सांगतो मला नो की गुरुजी तिथं संपले नाहीत एम एस जनरल सर्जरी पास एम सी एस प्लासी सर्जरी करण्यासाठी मुंबईला गेलो जेजेला मुंबईला गेला जेजेला नंतर सेकंड टर्म मध्ये एमसीएसच्या सेकंड टर्मध्ये मला मुलगा झाला प्रसाद जो आता एमबीए झालाय मला मुलगा झाला मग ते एक वर्ष दिवस गुरुजी आले नाहीत प्रसाद नऊ महिन्याचा होता नऊ महिन्याचा मी संध्याकाळी सहा वाजता भूक लागली होती दिवसभर काम करून घरी गेलोय तो गुरुजींनी प्रसादला मांडी घालून बसवलंय प्रसादला इमानदारी प्रामाणिकपणा कष्ट दंड बडगा अरे रे रे गुरुजी म्हणलं अरे तुम्हाला कळतं का काही नऊ महिन्याचं लीक रोय त्याला काय <laughs> नाही नाही तुलाच सांगायला उशीर झाला म्हणे तुलाच सांगायला उशीर झाला <laughs> इथून मी सुरू करतो आता काय करा म्हणलं आहे गुरुजीला <laughs> एम सी एस प्लासी सर्जरी ब्रँच ब्रँ झाली माझी पदवी पूर्ण लातूरमध्ये यायचं ठरवलं होतं मी त्याप्रमाणे लातूरमध्ये आलो लातूरमध्ये आलो आणि प्रॅक्टिस सुरू केली झूम प्रॅक्टिस प्रॅक्टिसमध्ये सुरू झाली मी पहिल्या दिवशी तीन सर्जरी केल्या होत्या आता मी दररोज बारा सर्जरी करतो माझ्याकडे साडेतीन सर्जरी वेटिंग आहेत माझं कामच खूप वेगळं आहे पण तुम्हाला सांगतो मला नो की मी असा उघडीत बसलो होतो गुरुजी आले प्रॅक्टिस सुरू केल्यास विठ्ठल म्हणलं हो गुरुजी इमानदारी प्रमाणिकपणा कष्ट म्हणलं हो गुरुजी असं करणार एका पेशंटला एक शब्द खोटं बोलायचं नाही तुम्हाला सांगतो गुरुजीमुळे मी माझ्या खुर्शीत बसताना शपथ घेतो की मी माझ्या पेशंटला एकसुद्धा खोटं बोलणार नाही एक रुपया जास्त घेणार नाही एक रुपया जरी जास्त, जास्त मला पाप लागेल असं मी आयुष्यात कधीच करणार नाही ही शपथ घेऊन मी दररोज आजही खुर्शीत बसतो गेली तेवीस वर्ष झालं तुम्हाला सांगतो तो पॉईंट मी गुरुजी आले पुन्हा एकदा ही गोष्ट आहे मी दोन हजारला म्हणजे गुरुजी मला सहाऐंशीला भेटले आणि दोन हजार गोष्ट सांगतोय मग गुरुजीमध्ये माझं जरा प्रेम निर्माण झालं प्रेम निर्माण झाला ह्या माणूस काय येत असेल हेच का बोलत असेल मग गुरुजींना मी घरी जेवायला बोलायला सुरू केलं घरी जेवायला बोलायला सुरु केलं मग ते घरी यालाच ते कल्पनाला सांगायचे मला वरण पाहिजे त्यात हे नाही पाहिजे ते नाही पाहिजे मग गुरुजी हक्क गाजावं लागलंय मी त्यांच्यावर हक्क गाजवायला लागलो दोन हजार सहामध्ये म्हणजे गुरुजी तेव्हा शहाऐंशी वर्ष झाले होते एट्टी सिक्स शहाऐंशी झाले होते शहाऐंशी वर्षाचे माझी प्रॅक्टिस सहा वर्षे झाली होती सहा वर्ष प्रॅक्टिस होती दिवशी घरी आम्ही असंच अनेक वेळा जेवलं होतो पण त्या दिवशी काय माझ्या डोक्यात मूड आला माहीत नाही दोन हजार सहामध्ये गुरुजींनामलं गुरुजी तुम्ही जेवण झाल्यानंतर हात पकडला असा जोरात प्रेमात होतो मी आता तुम्ही गेली वीस वर्ष माझ्याकडे का येता मला सांगा का येता तुम्हाला माझ्याकडनं काय पाहिजे तुमचा काय स्वार्थ आहे गुरुजी हसायला लागले शहाऐंशी वर्षाचा माणूस तपस्वी एकदम तेज चेहऱ्यावरती शहाऐंशी वर्ष वय असताना गुरुजी सहा माळे चालायचे म्हणजे वेगळाच प्राणी होता आहे एकदम आजही आहे त्यांचं एकशे सहा वर्ष वय आहे तुम्हाला सांगतो मी मला न इतकं आशुर वाटलं मी गुरुजींना म्हटलं गुरुजी तुमचं कशासाठी मला सांगा गुरुजी म्हणाले बघ विठ्ठल तू एक भारत देशाचा चांगला नागरिक व्हावास म्हणून मी तुझ्याकडे येतोय बाकी मला तुझ्याकडनं काही नाही पाहिजे मुलांना याला समर्पण म्हणायचं याला समर्पण म्हणायचं एखादा जर माणूस एखादा जर माणूस वीस वर्ष एखादा मुलगा चांगला घडला पाहिजे यासाठी एक रुपयाची अपेक्षा न ठेवता जर इतक्या वेळा भेटत असेल ना ह्याच्या ह्याच्या एवढं मोठं समर्पण जगात नाही आहे आणि त्या दिवशी त्या दिवशी दोन हजार सहा हा दिवस माझ्या आयुष्यातला असा स्वर अक्षरात लिहून ठेवा दिवस आहे त्या दिवशी मी ठरवलं विठ्ठल नाणे कितीही बिझी असो या लेकरांना घडवण्यासाठी आपण जायचं म्हणजे जायचं बोलायचं म्हणजे बोलायचं आणि त्यातून थांबायचं नाही म्हणजे थांबायचं नाही मी असं तुम्हाला सांगतो जे मोठे लोक आहेत आणि तुम्ही जेव्हा मोठे होणार आहेत जे इथं बसलेत आपण पण एक समर्पण करूयात आपण पण स्वतःला समर्पित करूयात की कमीत कमी आपल्या आयुष्यामध्ये शंभर दोनशे चारशे पाचशे हजार आपल्या आपल्या कुवतीप्रमाणे जसे हरिश्चंद्र गुरुजींनी लोक घडवली माझ्यासारखी अनेक विद्यार्थी घडवली तसे आपण पण घडवूयात हरिशचंद्र गुरुजी हे माझे आदर्श आहेत मला वाटतं की असे आदर्श होणं इम्पॉसिबल गोष्ट आहे ह्याला मी सज्जन असं म्हणत असतो आणि असं सज्जन आपण का नाही व्हायचं ही सज्जनता आपल्यामध्ये का नाही सुरू करायची आणि ही सज्जनता आपल्यामध्ये सुरू करू आणि तसं सज्जन आपण होऊ आजचा विषय होता की लोकांसाठी काहीतरी बोलायचं आहे सहा मिनटं जास्त आहेत लोकांसाठी काहीतरी बोलायचं आहे तर तुम्हाला फक्त एवढं सांगतो की मी प्लास्टिक सर्जन आहे दुबांगलेले ओठ आणि टाळूवरती मोफत सर्जरी करतो तुमच्याकडे कुठलेही असे पेशंट असतील माझ्याकडे पाठवा मी ते मोफत करून देतो त्याच्याही पलीकडे समजा ओठ फाटलेला आणि टाळू फाटलेल्या पेशंटकडे यायला जरा तिकटाला पैसे नसेल तरी चिठ्ठी द्या मी तिकटाला पण पैसे देतो मी आयुष्यभर झालं करणार आहे मरेपर्यंत हे काम मी करणार आहे मी नेहमीसाठी करत राहीन मला विषय तुम्हाला शिकवायचा आहे आज छोटा जर पोळला तर काय कराल एका मिनटामध्ये पोळलं तर काय कराल पळलं समजा तुमच्या अंगावरती स विद्यार्थी मोठे माणसं जे कोणी आहेत ते तेल पडलं चहा पडला पाणी पडलं हां तुमचं जे काही पो एखादं पातेलं आहे त्याला हात बसला आणि चटका बसला तर काय करायला पाहिजे काय करायला पाहिजे कर सांगा मला कुणाला माहिती आहे काय करायला पाहिजे कुणाला माहिती आहे हातवर करा माहीत नसेल तर मी सांगणार नाही हां परीक्षा घेणार आहे नाही तर देशमुख सरांना सांगणार आहे सगळ्यांचा नापास करा कुणाला येतं ते बघा पोळल्यानंतर सगळ्यात पहिलं बघा मुलांनो पुन्हा एकदा सांगतो पुअर वॉटर ऑन द बर्न पोळलेल्या भागावरती पाणी टाकायचं पोळलेल्या भागावर पा किती वेळ पाणी टाकायचं छोट्या छोट्या गोष्टी आहेत छोट्या छोट्या म्हणजे खूप जास्त पोळलं असेल तर ते इन्स्टिट्यूटचा भाग आहे त्याला ॲडमिट करावं लागेल तिथं पण त्यांनी पाणी टाकायला पाहिजे आज सर्जरी सगळे इथे लोक बसले तुम्हाला सांगतो मी की तीस मिनटं तीस मिनटं त्या भागावरती थर्टी मिनिट त्याचं कारण आहे आपल्या स्किनमध्ये सेव्हन लेअर असतात सहाव्या लेअरला पॅप्युलर डर्मिज आणि सातव्या लेअरला रेटिक्युलर डर्मिज असं म्हणतात पॅप्युलेरियन रेटिक्युलर डर्मिजमध्ये कोलॅजन असतो कोलॅजन हा कोलॅजन पेट्रोल एवढा पेट घेणारा पदार्थ असतो पेट्रोल एवढा पेट तो घेतो पेट्रोल एवढा कॅन यू इमॅजिन दिस असा तो पदार्थ आहे कोलॅजन नावाचा त्यामुळे जरी वरचं टाकलेलं जरी आपलं निघून गेला असलं तरी ते कोलॅजनची पेट कायम चालू राहते आणि तिथे तिथे त्या रेटिक्युलर डर्मिजमध्ये रेटिक्युलर नर्व एंड असतात नर्व एंड कॅपिलरीज असतात एंड असतात आणि प्रचंड पेन होतं ते पेन जाईपर्यंत पाणी टाकायचं समजा तुम आम तुमच्याकडे आमच्या लातूरमध्ये पाणी कमी आहे मी जरा वेगळ्या आयडिया सांगतो ते पोळल्याला भाग त्या पाण्यात बकेट घेऊन बकेटात ठेवून द्यायचा एका बकेटात होऊन जातं पण पोळल्याला भागावरती पाणी टाका आणि तेही तीस मिनट टाका पुअर वाटराउन द बर हा आज शब्द शब्द तुम्ही समजून घ्या त्याला कोलगेट लावणं शंभर टक्के चुकीचं आहे त्याला शाई टाकणं शंभर टक्के चुकीचं आहे त्याला त्याला तुम्ही बऱ्याच वेळा काय करता मिरचू लावता तर हे तर शंभर हंड्रेड पर्सेंट रॉग आहे हे असल्या गोष्टी अजिबात करू नका हां कोलगेट घरात सापडले की फसतात थंड पडतो म्हणे मला कथा कळत नाही आहे केमिकल गोष्टी त्या लावू नये असे आगोरी गोष्टी घडू नयेत तुम्ही डॉक्टरमध्ये लेकर आहात ह्या लोकांना पण सांगा तुम्ही पण ह्याचं प्रबोधन करा की जळालेल्या पेशंटला काय केलं पाहिजे तर पाणी टाकलं पाहिजे आणि तेही तीस मिनट टाकलं पाहिजे फटाका पोळला काहीही पोळू द्या इलेक्ट्रिक बर्नमध्ये पाणी टाकायचं नसतं हे तुम्ही पुन्हा एकदा समजून घ्या बाकी सगळीकडे तुम्ही पाणी टाकू शकता ऍसिड बर्नमध्ये कुठल्या प्रकारचं ॲसिड आहे हे ठरवून तुम्ही टाकायचं असतं इतक्या दोनच त्याला फक्त विचार करण्याच्या गोष्टी आहेत बाकी सगळीकडे पाणी टाकायला काहीच हरकत नसते तुम्हाला सांगतो तुम्ही जर तीस मिनटं पाणी टाकलं तर त्या जखमेला काहीही करावं लागत नाही एकट्या लातूरमध्ये दररोज एकशे वीस लोकं पळतात त्यातले दोन पण लोक माझ्याकडे आले नाही पाहिजे असा माझा मोठं आहे दोन पण लोक माझ्याकडनं आले पाहिजे म्हणजे सगळ्या लोकांनी फक्त पाणी टाकायचं ते पेशंट चांगला होऊन जातो त्याला काहीही करावं लागत नाही आणि फक्त पाणी टाकून मी फक्त साध्या कॅल्पॉल गुळीवरती म्हणजे पॅरासिटोल गुळीवरती पेशंट मी दुरुस्त करतो कधी अँटीबायोटिक लागत नाही कळलं मी तुम्हाला काय सांगलं तर तर एवढं आज आरोग्य नगरी आहे आणि जर डॉक्टर विठ्ठलला आणि आरोग्यावर नाही बोलला त्याचं भाषण पूर्ण होणार नाही म्हणून मी तुम्हाला हा मंत्र सांगला तुम्ही हे सगळेजण करा आणि ह्या आरोग्य आरोग्य नगरी ज्या मुलांनी ऑर्गनाईज केली माझ्याकडे रोहित आला होता माझ्याकडे सगळे लेकर आले होती सर तुम्ही या या तुम्ही या मी कॉन्टॅक्टमध्ये दोन महिन्यापासून ओके परवादशी पद्मश्री डॉक्टर तातरालाही पण येणार आहेत युजली जिथं दादा जातात तिथे मी जात <laughs> नाही पण ह्या मुलाने असा हट्ट धरला की तुम्ही इथं पण या आणि आय एम हेअर तर तुम्ही एवढं हे काम करावं मुलांनी हे केलेलं काम कौतुकास्पद का आहे त्यांनी जे प्रदर्शन मांडलं आहे ते प्रदर्शन अतिउत्कृष्ट आहे त्याच्यामध्ये लिव्हर कसा असा पुप्फूस कसा असायला पाहिजे लंग्ज लंग्स कसे असावेत हार्ट कसा असावं ब्रेन कसा असावा अशा मोठ्या मोठ्या प्रतिकृती त्यांनी तयार केल्यात सगळ्या अवयवाची माहिती तुमच्या जनरल पब्लिकला असायला पाहिजे ह्या गोष्टी तुमच्याकडे कशा पोहोचायत असा ह्या सगळ्या लेकरांनी खूप चांगला मोठा अट्टाच केला आहे आणि त्याला देशमुख सर प्रचंड सपोर्ट करणारा माणूस व्हेरी पॉझिटिव्ह पर्सन तुम्हाला मिळाला यू आर सो लक्की बॉयज तर हे असेच कामं तुमच्याकडून घडावेत तुम्ही मोठे व्हावेत अशी अपेक्षा करतो आणि आता मला पळायची परमिशन द्या अशी एकदा विनंती करतो धन्यवाद 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 Thank you so much, sir, for your such a insightful words. Thank you again. <laughs> and, uh, and now, due to lack of time, the Dr. Vittal Lahane sir has uh, left. So we again want to thank you. Now, proceeding forward, we would like to call upon the stage a person with multiple records in his name in the field of singing like world records and indian book of records who is also the title holder of voice of maharashtra and a very renowned singer mr mohammed Sir, to soothe this evening with his melodious voice so let's welcome him with a resounding round of applause check check hello check. check check one भैया साउंड वाले भाई साहब ये ठीक रहेगा आज हम सब आरोग्य नगरी हिरक महोत्सव में सब उपस्थित सर्व डॉक्टर्स आदरणीय व्यासपीठ आमचे डीन साहेब देशमुख साहेब व्हाइस प्रेसिडेंट जयकर साहेब आणि चिटणीस मॅम आणि या वैशिपायन मेडिकलचे सर्व सदस्य माझे मित्र रोहित त्यांनी खूप मेहनत घेतली तुम्ही सर्वांनी आज इतकं सुंदरसं असं वातावरण पायास मिळतोय आणि अमूल्य असे मार्गदर्शन डॉक्टर लहाने साहेबांनी तुम्हाला केलेलं आहे आदरणीय आमचे प्रणिदिताई शिंदे मॅम त्यांनीही तुम्हाला मार्गदर्शन केलेले आहेत आता मी एक कलावंत म्हणून या व्यासपीठावर इथं आलेलं आहे आणि आता तुम्ही सर्व डॉक्टर्स आप सब इस देश के भविष्य हो मला नुकतंच व्यसनमुक्तीसाठी सोलापूर डिस्ट्रिक्ट ब्रँड अम्बॅसेडर म्हणून माझी निवड करण्यात आली त्यानिमित्तानं मला इथं बोलवलं गेलं आणि मी तुम्हाला आता काय मार्गदर्शन करेन इतके दिग्गज आपले सर्व आहेत तुम्हाला मार्गदर्शन करणारे आणि आपण सगळे इतके सब सुलझेवे मेरे दोस्त आने आणवले भविष्य इस देश का भविष्य समाज के लिए कुछ करणं आहे समाजाचं काही देणं असत जे तुमच्या मार्फत ते होत आहे आणि होणार आता मी जास्त न बोलता एक गाणं तुमच्यासाठी सादर करणार आहे चालेल ना गाणं क्या बात है, हमारे <coughs> रोहितजी ट्रैक रेडी है तर अदरण व्यासपीठ चालेल ना आ, आ, आदेश तुमचा अच्छा आवाज अरे मेरी पिछवालो आवाज महाराष्ट्राचा एक कार्यक्रम यायचा रिॲलिटी शो टी व्हीवरती आशाताई भोसले त्या रिॲलिटी शोचे जज होत्या त्या, त्या रिॲलिटी शोचा मी विनर आहे आवाज महाराष्ट्राचा म्हणून त्या कार्यक्रमाचं विनर आहे आणि माझा नेटिव्ह प्लेस सोलापूर आहे पण मी राहतो मुंबईला अंधेरी फोर बंगलो आणि जगभर कार्यक्रम करतो मी मग त्याच्यामध्ये लता लताजी सोडले तर सगळ्यांबरोबर मी गायलेलं आहे सगळे जेवढे आहेत सेलिब्रिटी तर हे गाणं तुमच्यासाठी सादर करत आहे मी ट्रॅक तुमच्याकडे काय का, का तिकडं आहे अच्छा मैं चाहता चह की व ट्रॅक प्ले होने से पहिले एक दो मिनिट का प्रोमो मैं चाहता चह की आप आहे थोडासा ओके स्क्रीन ओके ओके एम पी थ्री कनेक्ट होईल यस थोड़ा सा प्ले करिए ओके ट्रैक बढ़ाओ लेवल यस चेक वन बाइक माइक पढ़ाओ माइक और थोड़ा सा ओके वन सके वापस प्ले करो ट्रैक ओ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा वो भारत देश है मेरा 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 पीछे वालों तालियां हो जाए थोड़ी प्लीज कम धरती सुनहरी अंबर नीला धरती सुनहरी अंबर नीला हर मौसम रंगीला ऐसा देश मेरा हो ऐसा देश मेरा मेरा हो ऐसा भारत मेरा बोले पपी हा गाए हो बोले पपी हा गाए सावन घिर के आए ऐसा देश मेरा हो ऐसा देश मेरा इंडिया मेरा हो ऐसा भारत मेरा गेहूं के, के खेतों में कंघी जो करे हवाएं मधुर मधुर तानों में कहीं बंसी कोई बजाए पन घट पर पनहारन जब गगरी भरने आए मधुर मधुर तानों में कहीं बंसी कोई बजाए तो सुन लो कदम कदम पे है मिल जानी ओ कदम कदम पे है मिल जानी कोई प्रेम कहानी ऐसा देश है मेरा हो ऐसा इंडिया मेरा ऐसा देश है मेरा हो ऐसा भारत मेरा तले प्लीज ये देश है वीर जवानों का ये देश है वीर जवानों का अलबेलों का मस्तानों का इस देश का यारों क्या कहना ये देश है दुनिया का कहना बाप के कंधे चढ़ के जहा बच्चे देखे मेले मेले में नट के तमाशे कुल्फी के चाट के ले मीठी मीठी गोली कहीं चूरन की है पुड़िया भोले भोले बच्चे हैं जैसे गुड्डा और गुड़िया और इनको रोज सुनाए दादा नानी ओ रोज सुनाए दादी नानी एक परियों की कहानी ऐसा देश है मेरा हो ऐसा इंडिया मेरा ऐसा देश है मेरा हो ऐसा भारत मेरा ओ, 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 हो, हो, हो मेरे देश में मेहमानों को भगवान कहा जाता है वो यही कहो जाता है जो कहीं से भी आता है आ, 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 आ। मेरे देश में मेहमानों को भगवान कहा जाता है आ, 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 मेरे देश में मेहमानों को भगवान कहा जाता है वो यही कहो जाता है जो कहीं से भी आता है वह भी वही शाम है वही सवेरा ओ वही शाम है वही सवेरा ऐसा भारत मेरा ऐसा देश मेरा हो ऐसा भारत मेरा ऐसा देश मेरा हो ऐसा इंडिया मेरा वंदे मातरम वंदे मातरम वंदे बोला भारत माता की थैंक यू थैंक यू सो मच थैंक यू क्या जोश क्या जोश है आपसे ही जोश है बरकरार इस देश का और हमारे जैसे प्रोग्राम्स होते हैं बहुत बड़े सिस्टम्स होते हैं और बड़े म्यूजिशियंस होते हैं वो अलग ही एक प्रोग्राम सर करेंगे डीन साहब से और हमारे वाइस प्रेसिडेंट से मैं रिक्वेस्ट करूंगा अस कर एक बारदार कार्यक्रम अपने कराया एक एनर्जेटिक और मैं स्पीच के बदले चार शब्द गाने के जरिए मैं माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचलो थँक्यू सो मच so तुम्ही इथं मला बोलवलात जे मान सन्मान दिलात त्याबद्दल शतश आभार आणि तुम्हाला सर्वांचा आभार थँक्यू थँक्यू धन्यवाद धन्यवाद सर आपल्या गोड आवाजाने आमचे सर्वाचे मन तृप्त झाले आजच्या या कार्यक्रमाचे विद्यार्थी प्रतिनिधी खुशी पुरोहित इलामी विनंती करते की तिने तिच्या कार्यक्रमाबद्दलचे विचार प्रकट करावे आरोग्य नगरी विच मिन्स सिटी ऑफ हेल्थ इट रिप्रेझेंट्स अ विशन ऑफ अ कम्युनिटी वेद एंड हेल्थ ऑफ आर पॅरामोंट इन टुडेज फास्ट वर्ल्ड where stress and lifestyle-related disease are on the rise. it is more crucial than ever to think of our health and take proactive steps towards a healthier lifestyle. this event has tried its best to bring together healthcare professionals, organizations and individuals who are passionate about promoting good health and well-being. it serves as a platform for education, awareness and access to healthcare services for all. Arogya Nagri has tried out to break down all the barriers and ensure that quality health care reaches every member of our community. During this event, we have witnessed multitude of activities and services geared towards improving health outcomes. Arogya Nagri is not just about physical health. It recognizes the importance of mental and social well-being because we understand that true health is more than just the absence of illness. This event is a testament to the power of collaborations and.